नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सी सिरीजमधला. येत्या 4 डिसेंबर रोजी 2021 शेवटचं ग्रहण होणार आहे, ते आहे सूर्यग्रहण. त्याचा ग्रहण काळ काय आहे, सुतक काळ, सर्व माहिती, तुम्ही काय काळजी घ्यायला हवी हे सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर येत्या 4 डिसेंबर 2021 रोजी जे सूर्यग्रहण होणार आहे, ते आहे खग्रास सूर्यग्रहण. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कॅलेंडरवर ग्रहण आहे नाही, तर हे ग्रहण तुम्हाला दिसेल, कॅलेंडरवर सुद्धा मेन्शन केलेलं आहे. या ग्रहणाचा टाईम आहे भारतीय वेळेनुसार सकाळी 4 डिसेंबर रोजी 10:59 ते 3:07. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. जनरली सूर्यग्रहणचा जो सुतक काळ असतो तो ग्रहण लागायच्या 12 तास आधीपासून चालू होतो, पण हे ग्रहण एकतर आंशिक रूप असणार आहे, म्हणजे पूर्ण सूर्यग्रहण नसणार आहे, आणि एक उपच्छाया प्रकार आहे, त्यामुळे याचा सुतक काळ मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतातून दिसणार नाही, त्यामुळे हे ग्रहण पाळायची गरज नाही. तर हे सूर्यग्रहण कुठून दिसणार आहे, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. तिथे तुमच्या जर तुम्ही राहत असाल तर तिथल्या वेळेनुसार ग्रहणाचा टाईम चेक करा. भारतीय वेळेनुसार मी सांगितलं आहे ग्रहण पाळायची गरज नाही गर्भवतींनी. म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात, पहिला, दुसरा, तिसरा, कुठलाही महिना असू दे, 9वा महिना असू दे, हे ग्रहण पाळायची गरज नाही आहे. तरी तुम्ही काय काळजी घेऊ शकता ज्यांना ग्रहण पाळायचं आहे. जरी बऱ्याच जणांचं असतं की त्यांना स्वतः पाळायचं असतं आणि काहींचं असतं की घरच्यांनी सांगितलं आहे म्हणून. सूर्यग्रहण म्हणजे एक खगोलीय घटना आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो, त्यामुळे सूर्याचे जे रेज आहेत ते ब्लॉक्स होतात, ज्यामुळे आपले जे काही बॅक्टेरिया, जे काही जंतू, जीवाणू आहेत, ते त्यांचा नाश होतो, ते रेज ब्लॉक होतात. त्यामुळे ग्रहणाच्या वेळेमध्ये काय होतं, बॅक्टेरिया वाढण्याचे, जीवाणू वगैरे वाढण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे असं सांगितलं जातं की ग्रहण काळामध्ये काही खाऊ नये, पाणी पिऊ नये वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी मी क्लिअर करते. हे खरं आहे की रेज ब्लॉक होतात, त्याच्यामुळे या काळामध्ये बॅक्टेरिया वाढतात. तर तुम्ही कसं ग्रहण पाळायचं, सगळ्यात पहिलं की उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघायचं नाही. ग्रहण काळात तुम्ही बाहेर जाऊ शकता, पण सूर्याकडे बघायचं नाही, म्हणजे ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघायचं नाही. जरी तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गॉगल घातलाय आणि मग आपण बघूया वगैरे, तर असं काही नाही आहे. गॉगल जरी घातला तरी तुम्ही ग्रहण बघायचं नाही, कारण त्याच्याने डोळ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. हे एक खरं नुकसान आहे जे ग्रहणामुळे होतं. बाकी गर्भवतीला असं सूर्यग्रहणामुळे काय नुकसान, तिच्या बाळाला काय होतं का, तर असं काहीही नाही आहे. गर्भाशयामध्ये हा खूप सुरक्षित आहे. गर्भाला त्या ग्रहणामुळे काहीही परिणाम होणार नाहीये. खूप साऱ्या तुमच्या गर्भाशयाच्या तिथे लेयर्स आहेत, ॲम्नियोटिक फ्लुइड आहे, एकदम सुरक्षित तुमचं बाळ आहे. हां, पण तुमच्या बाळावरती कधी संकट येईल, जर तुम्हीच स्टेबल नसाल तर, तुम्ही जर टेन्शन घेतलंय किंवा ग्रहण काळामध्ये विनाकारण पाणी न पिणं, बाथरूमला न जाणं, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या, तर कुठेतरी तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल, अनइझी होईल आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला झाला तर बाळाला होईल. त्याच्यामुळे उपाशी राहण्याची वगैरे काही गरज नाही आहे. ग्रहण काळात तुम्ही खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जे ग्रहण पाळतात त्यांच्यासाठी काय, तर जर तुम्हाला खायचं आहे तर ते गरम करून खा, कारण जसं मी सांगितलं की एक हा पण फॅक्टर आहे की बॅक्टेरियाज वाढतात, त्याच्यामुळे जर अन्नपदार्थ बनवून ठेवलं आहे आणि ते थंड झालं आहे, बॅक्टेरिया वाढण्याचे चान्सेस असतात. किंवा ग्रहण काळात बघा तुम्ही अन्नपदार्थ हे लवकर खराब होतात, अशा वेळेला तुम्ही गरम गरम करूनच खा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीच्या पाण्याचा वापर करा. अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते तुळशीमध्ये. पाण्यामध्ये तुळस टाकून ठेवा ग्रहणाच्या आधीच, जे पाणी तुम्हाला प्यायचं आहे त्याच्यामध्ये. अन्नपदार्थावर सुद्धा तुळशीची पानं ठेवली तरीही चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर अशा ग्रहण काळांमध्ये सगळ्यात मोठी चूक केली जाते ती म्हणजे जर तुम्हाला पेन होतंय, ब्लीडिंग होतंय, ॲम्नियोटिक फ्लुइड लीक झालंय आणि ही इमर्जन्सी असते, डॉक्टरकडे जावंच लागतं, अशा केसेसमध्ये जर तुम्ही अवॉइड केलं का तर ग्रहण आहे, तर मात्र जास्त नुकसान होईल. ह्या गोष्टींचा जास्त नुकसान होत असतं बाळाला ग्रहणापेक्षा. तर त्यामुळे जर तुम्हाला जसं मी सांगितलं पेन स्टार्ट झालंय, ॲम्नियोटिक फ्लुइड लीक झालंय किंवा ब्लीडिंग होत आहे, अशा वेळेला तुम्ही डॉक्टरकडे व्हिजिट करा.
पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारतातून दिसणार नाही, त्याच्यामुळे असं तुम्हाला खूप घाबरायची गरज नाही आहे. आपल्या घरच्यांमुळे किंवा कोणी सांगतंय म्हणून तुम्ही ग्रहण पाळायला जर बसत असाल तर अशा वेळेला तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करा, टी व्ही बघा, फोन बघा, किंवा तो वेळ स्वतःला फॅमिलीला द्या. जे मी चंद्रग्रहणाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. फॅमिलीसोबत, पार्टनरसोबत टाईम स्पेंड करा, किंवा गर्भसंस्कार तुम्ही करू शकता, किंवा गर्भसंवाद करू शकता. गर्भसंवादचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, गर्भसंस्कारचे म्युझिक आहे, तुम्ही ते ऐका. गर्भसंवाद कसा साधायचा आणि हे खूप वेगळ्या पद्धतीने मी सांगितलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. आणि बाळासोबत हा खूप छान वेळ मिळेल तुम्हाला. जवळपास 4 तास ते ग्रहण आहे, असा वेळ आहे की जिथे तुम्हाला कोणी काही काम सांगणार नाही किंवा तुम्ही स्वतः काही करणार नाही आहात. तर तुम्ही ते पूर्ण लक्ष तुमच्या बाळाकडे द्या. कोणाला देवाची पुस्तकं वाचायला आवडतात तुम्ही ते करा, मंत्र, जप, तुम्हाला जे आवडतं ते करा. माझा पहिल्यापासून हेच सांगणं आहे की बळजबरी एखादी जर गोष्ट तुम्ही करत असाल तर करू नका. म्हणजे काही जणांना इंटरेस्ट असतो देवाची पुस्तकं वाचणं वगैरे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते करा, पण फक्त घरच्यांनी सांगितलंय म्हणून नुसतं तुम्ही पुस्तक घेऊन बसणार याचा काहीच फायदा होणार नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला जर काही दुसरे बुक्स वाचायला आवडत असतील, आत्मचरित्र वाचायला आवडत असतील, मोरल स्टोरीज वाचायला आवडत असतील तर तुम्ही ते वाचा, किंवा गाणी ऐका, जे तुम्हाला आवडतं ते करा. पण ग्रहण काळात घाबरू नका, उपाशी बसू नका. पाणी प्यायचं आहे, युरिन कंट्रोल करायचं नाही. तुम्ही ग्रहण काळामध्ये वॉशरूमला जाऊ शकता. आता ग्रहण काळामध्ये पहिल्या काळामध्ये काय असायचं, बाहेरच्या साईडला वॉशरूम्स असायचे. आणि जसं मी आता सांगितलं की ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी बघू नये, त्यामुळे घरातच एका जागी गर्भवतीला बसवलं जायचं आणि मग वॉशरूमला न जाणं वगैरे, घराबाहेर न पडणं, ह्या सर्व गोष्टी तिथे आल्या. तुम्ही आता घरात सगळ्यांच्या सर्व सोयीसुविधा असतात, त्याच्यामुळे हे नियम पाळायची गरज नाहीये. काळजी फक्त हीच घ्यायची आहे की उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघायचं नाही. जे काही खाल ते गरम गरम खा, म्हणजे गरम करूनच खा. आणि पाणी पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोमट करून पिऊ शकता, किंवा तुळशीचे पानं आहेतच. आणि तो वेळ कसा घालवायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही काही क्रिएटिव्ह करू शकता, किंवा ज्या गोष्टी रोजच्या कामाच्या गडबडीत राहिल्यात, 4-5 तास तुमच्याकडे वेळ आहे, त्या वेळेत तुम्ही करू शकता. आणि हे सगळं करताना काळजी काय घ्यायची आहे की बर्डन, स्ट्रेस घ्यायचा नाही. आजकाल प्रेग्नन्सीमध्ये ऑलरेडी महिला खूप स्ट्रेसमध्ये दिसतात. घरचा ताण असतो, ऑफिसेसचा ताण असतो, किंवा इतर काही ताण असतील, त्यात अजून ग्रहणाचं ॲड करून घेऊ नका. इवन जे ताणतणाव तुम्ही घेत असाल रोजच्या आयुष्यातले, ते सुद्धा कमी करण्याचे प्रयत्न करा. मेडिटेशन करू शकता तुम्ही, जे हवं ते करा, काहीही होणार. बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की झोपू शकतो का, स्वयंपाक करू शकतो का, सगळं करू शकता. आणि या सर्व पॉईंट्स व्यतिरिक्त कुठला पॉईंट माझ्याकडून तुम्हाला सांगायचा राहिला असेल तर कमेंट करून मला कळवा. तुमचे प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारा. अजून एक व्हिडिओ करूया आपण प्रश्न उत्तर देणारा. काही पॉईंट्स राहिले असतील तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. व्हिडिओ आवडला असेल, कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.